शिर्डी मंदिर प्रशासनाचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण कोरोनाचे नियम हद्दपार झाले तरी शिर्डी मंदिर प्रशासन अजूनही कोरोना नियमावर ठाम आहे। परिणामी शेकडो विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। काय आहे हे सगळं प्रकरण आपण बघूयात एका खास रिपोर्टमधून। शिर्डीतील साईंना फुलांचं वावडं। देशातील मंदिरात फुलं चालतात, शिर्डीत बंदी का? मंदिर प्रशासनाचं डोकं ठिकाणावर आहे का? देशातून कोरोना नियम कधीचेच हद्दपार करण्यात आले, मात्र असं असताना शिर्डीतल्या साईंच्या दरबारी अजूनही कोरोना नियम पाळले जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। प्रशासनानं मंदिर तर भाविकांसाठी खुलं केलं, पण हार फुलं आणि प्रसादावर बंदी कायम ठेवली आहे। त्यामुळे मंदिर परिसरात फुलं आणि प्रसाद विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे विक्रेत्यांनी मंदिर प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करून उपोषण सुरू केलंय। कोविडचे नियम उठवले महाराष्ट्र शासनाने, तरी साईबाबा संस्थाने ते कोविडचे नियम अजून पण चालू ठेवून इथं हार प्रसाद फुल मंदिरात नेण्यास बंदी घातलेली आहे। आता हार फुल प्रसादाच्या व्यवसायावर कमी 7-8 हजार 5-1 हजार शेतकरी 2-3 हजार फुलं विकणारे यांचे उपजीविका अवलंबून आहे। विक्रेत्यांनी फुलं आणि प्रसाद घेऊन मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखलं। यावेळी झटापटही झाल्याचं बघायला मिळालं। मंदिर प्रशासनानं नियम मागे न घेतल्यास टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा आंदोलकांनी दिलेला। मग आणीबाणीची वेळ आली तर मरणार तर आहोच, परंतु आम्ही सामूहिक आत्मदान करण्याचा पण आमच्या डोक्यात आहे, आणि तशी वेळ यांनी जर आणली तर आम्ही सामूहिक आत्मदानही करू। देशातील कोणत्याही मंदिरामध्ये फुलं आणि प्रसादावर बंदी नाहीये, मग शिर्डी प्रशासनानं बंदी का घातली असा सवाल आता विचारला जातोय। त्यामुळे सामच्या बातमीनंतर तरी प्रशासनाला जाग येईल एवढी अपेक्षा करायला हरकत नाही। मोबिन शेख, साम टीव्ही न्यूज, शिर्डी।